नमस्कार, राव, माझं नाव राहुल. तुम्ही मला ओळखताच जसे ऍड आहात तसे. मागच्या काही दिवसापासून मी अपडेट करतोय. जवळपास 5-6 दिवस झालं मी घरातच आहे, इथंच आहे. म्हणजे बेड, किचन आणि बाथरूम, याच्या पलीकडे मी कुठंही गेलेलो नाहीये. जशी परिस्थिती तुम्ही पाहताय किंवा न्यूज बघतच असाल मला माहितीये, पण सध्याची परिस्थिती भयंकर होत चालली आहे. आय गेस 22 फेब्रुवारीला पहिला रुग्ण सापडला होता इटलीमध्ये. बरगामोला मी 2017 साली गेलो होतो. छोटी सिटी आहे, सब सिटी आहे मिलानच्या अलीकडे, आणि अतिशय सुंदर सिटी आहे. म्हणजे एकदम सुटसुटीत आहे आणि पाहण्यासारखं आहे. तर आज तिथं अशी परिस्थिती आहे की अक्षरशः माणसं उचलायला माणूस नाहीये, इतकं भयंकर आहे. त्यांना काल रात्री आर्मी डिप्लॉय केली आणि आज तर आकडा एवढा वाढलाय की अंगावर काटा येतोय. जवळपास 800 लोक मेलेत आजचा आकडा आहे हा. आणि हे फार भयंकर पद्धतीनं वाढतंय की ज्याचा कधी कोणी विचारही केला नव्हता. काल रात्री मी मला म्हणजे 4 वाजेपर्यंत झोप नाही आली की यार, म्हणजे आपण कोणत्या मार्गाने कोणत्या गोष्टी घडतायत आणि जे कधी आपण एक्सपेक्टच केलं नव्हतं अशी परिस्थिती येऊन ठेपली. माणूस कुणीही असला तरी शेवटी माणूस आहे. तो कोणत्याही देशाचा असला, कोणत्याही कलरचा असला, कोणत्या धर्माचा, कोणत्या जातीचा जरी असला तरी शेवटी तो एक माणूसच आहे आणि शेवटी तो मरतो. आणि ज्या वेगाने हे घडतंय ते पाहून असं वाटतंय की म्हणजे हे कुठंतरी वेगळ्या पद्धतीनं चाललंय. जे प्रिकॉशन्स यांना घ्यायला पाहिजे होते ते घेतले नाहीत आणि आज ही परिस्थिती ओढवलेली आहे. 22 तारखेला जेव्हा पहिला रुग्ण तिथं सापडला, ते अतिशय कॅज्युअल पद्धतीनं ढकलाढकली केल्या त्यांना आणि एक एक दिवस ते 100, 200, 300, 1000 असं करत करत आज ते जवळपास 50,000च्या आसपास पोहोचलेत आणि 5,000 डेथ झाल्यात इटलीमध्ये. आत्ता जर्मनीमध्ये प्रेझेंट मोमेंटला 22,000 झालेत, जे की 2 मार्चला फक्त आणि फक्त 700 होते. मागच्या 15 दिवसामध्ये 20,000 रुग्ण वाढलेत आणि इथं जवळपास 85 डेथ झालेले आहेत. 16 स्टेटमधल्या 3 स्टेटमध्ये इमर्जन्सी लागू केलेली आहे. म्हणजे जवळपास युरोपमधले प्रमुख जे 5 स्टेट बॅकबोन आहेत युरोपियन युनियनचे, जर्मनी, फ्रान्स, स्पेन आणि इटली, हे सगळ्यात जास्त अफेक्टेड आहेत. पहिल्या क्रमांकाला इटली आहे, त्यानंतर स्पेन, त्यानंतर फ्रान्स, त्यानंतर ब्रिटन. ब्रिटन तर आता नाहीये युरोपियन युनियन मध्ये, पण युरोपचाच भाग आहे. सो ब्रिटन आणि त्यानंतर जर्मनी. सो इतक्या वेगाने पसरते की आताची जी जगातली ज्यांची सगळ्यात बेस्ट मेडिकल फॅसिलिटी ओळखली जाते ती कोलमडण्याची दाट शक्यता आहे. कारण की जवळपास 10,000 लोकसंख्येमागे जवळपास 200 ते 300 आसपास व्हेंटिलेटर उपलब्ध आहेत आणि त्याच्यामध्ये पण काही रिझर्व आहेत. जे ऑलरेडी पेशंट आहेत हॉस्पिटलमध्ये त्यांचं काढून नवीन याला द्यायचं की त्यांना द्यायचं, हा प्रश्न आज इटलीमध्ये चालू आहे. जर प्रगत देशाची ही अवस्था असू शकते तर आपल्या देशाची काय होईल हे न सांगितलेलंच बरं. मी एक अतिशय छोट्या गावातून बिलॉंग करतो महाराष्ट्रातल्या बीड जिल्ह्यातलं, केज तालुक्यातलं माझं वागे बबुळगाव नावाचं गाव आहे. लहानपणापासून म्हणजे आमच्या गावामध्ये एक जिल्हा म्हणजे उपकेंद्र आहे, याच उपचार उपकेंद्र, तिथे एक नर्स असायची. त्याच्या पलीकडे आजपर्यंत मी कोणताही डॉक्टर बघितलेला नाही माझ्या गावामध्ये. जर गावात ही परिस्थिती असेल तर तुम्हाला माहिती आहे की तुम्ही तर आता सगळे राहता बघता काय असू शकतं. जर हे लोन सगळीकडे पसरलं तर काय परिस्थिती येऊ शकते. आपल्याकडे तर व्हेंटिलेटर माहित नाही प्रायव्हेट हॉस्पिटल शिवाय, मी तर सांगू शकतो, किंवा सरकारी दवाखान्यात काही स्पेसिफिक्स असतील. तर याच्यामध्ये अशी परिस्थिती उद्भवली तर लोकांची काय अवस्था होऊ शकते. जे लोक पूर्णतः अनअवेअर आहेत, गावात आहेत किंवा ज्यांना कशाचं काही कनेक्शन नाही, अशा लोकांना याचा फटका किती मोठ्या पद्धतीनं बसू शकतो हे मी तुम्हाला, म्हणजे मी आता 6 दिवसात जे अनुभवलंय हे मी तुम्हाला सांगू शकतो. म्हणजे आता प्रेझेंट मुवमेंटला वेळ लागायची पाळी आहे की आकडे बघूनच अंगावर काटा येतोय की हे विचित्र चालू आहे. जे काही चालू आहे ते टोटल इटली लॉकडाऊन आहे, कुणालाही घराच्या बाहेर निघण्याची परमिशन नाहीये. बाहेर जर निघलं तर 250 ते 500 युरोचा फाईन आहे आणि 12 वर्षाची जेल आहे जर विदाऊट परमिशन जर तुम्ही बाहेर आले तर, असा लॉ त्यांना डिप्लॉय केला.
तीच परिस्थिती जर्मनीमध्ये आहे. 2 महिन्यापूर्वी यांना जे प्रिकॉशन्स घ्यायला पाहिजे होते ते त्यांना घेतले नाही. आता मोठे असो छोटे असो प्रत्येक देश त्याचे दुष्परिणाम भोगतोय. किंवा किती श्रीमंत असलात, कितीही गरीब असलात, कुणी कुठले राजे असलात, महाराजे असलात, तरी कुणी वाचू शकत नाही. त्याच्यामुळं कळकळीची विनंती आहे की जिथं असाल, जसे असाल, जे काही करत असाल, काम धंदे सोडून या गोष्टीवर कॉन्सन्ट्रेट करा की कसं वाचायचं, आणि घरात थांबा, जितकं होता होईल तेवढं सुरक्षित अंतर ठेवा, हात धुत राहा. जे काही गव्हर्नमेंट तुम्हाला सतत इन्स्ट्रक्शन देत आहे ते ओळखा, जरा बघा काय चालू आहे जगात आजूबाजूला, सिरियसनेस आणा. मी काही दिवस हसण्यावरी घेतल्या गोष्टी, मी 2 वेळेस तिकीट बुक केलं, दोन्ही वेळेस मला नवनवीन अनाउन्समेंट झाल्या. जर्मन गव्हर्नमेंटनं जवळपास 1.5 महिन्यासाठी आता बाहेरचं कुणी इथं येऊ शकत नाही, आणि इंडियामध्ये 31 मार्चपर्यंत कुणी येऊ शकत नाही. माझ्या घरचे भयंकर परेशान आहेत, पण आता मी ते त्यांना इतका विश्वास पद्धतीनं सांगतोय रोज की काय काळजी करू नका, मी घरातच आहे, मी बाहेर नाही निघत, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. पण कसं असतं, शेवटी तुम्ही आता 10,000 किलोमीटरवर मी असल्यामुळं साहजिक आहे, आईबापांना काळजी लागणं, कुणाला नसली तरी आईबाप या जगामध्ये आईबापाला काळजी असतेच. सो तर आता ती मी माझी सगळी परिस्थिती सांभाळूनही मी थोडंफार स्टेबल होण्याचा प्रयत्न करतोय. पण माझा सांगायचा मुद्दा किंवा लाईव्ह यायचा मुद्दा हाच आहे की होता होईल तेवढं पुढचे 15-20 दिवस केअर करा, अवेअर करा आणि सावध राहा. कारण हे काही असं नाहीये की आलं आता हां ठीक आहे बघू, होईल जे होईल ते होईल बघू, असं नाहीये. किती तंदुरुस्त असाल नसाल, किती तापमान असेल, काहीही असेल, तरी याच्या पर काहीही उपाय नाहीये. सध्या सध्या भयंकर अंधाधुंदी माजणार आहे, त्याच्यामुळं काय येतंय समोर याच्यापेक्षा आत्ता प्रेझेंट मुवमेंटला तुम्हाला काय सांगायलंय गव्हर्नमेंट किंवा लोक काय सांगतायत, डॉक्टर काय सांगतायत, प्रिकॉशन्स काय घ्यायचेत आपल्याला काय नाही, ह्याच्यावर डोकं. पैसा गेला उडत, पैसा तुम्ही अजून मरणाचा कमवाल, नौकऱ्या कमवाल, सगळं सोडून द्या, पण घरातली एखादी व्यक्ती जर गेली तुमच्यामुळं तर ती परत नाही येणार. ह्या गोष्टीचं गांभीर्य जरा ओळखा, आणि ते उचलून पावलं जा. उद्या झालं काय किंवा नाही झालं तरी किमान अनुभव येईल की उद्या एखादी इमर्जन्सी आली तर आपण काय करायचं. ह्याच्यासाठी आपण आजपासूनच कसं स्वतःला अवेअर करता येईल, आपण काय प्रिकॉशन घ्यायचे, शेजाऱ्याचं जाऊ, तुम्ही स्वतः काय करू शकता, हे जर तुम्ही केलं तरच तुम्ही वाचू शकता, कुणाचा तरी जीव वाचवू शकता. अन्यथा मरण अटळ आहे. 800 लोक एका दिवसात मरण म्हणजे भयंकर आहे, हे भयंकर, हा रेट भयंकर आहे. इटलीमध्ये हॉस्पिटलमध्ये 3 झोन केलेले, 3 लाईट म्हणजे ग्रीन, रेड आणि येलो. जी रेड आहे ती 70 ते 90, म्हणजे जी ज्यांचं त्यांचं तर जवळपास 23% पॉप्युलेशन वयोवृद्ध आहे, तर त्या रेड झोन मधल्या लोकांना मरून देत आहेत. त्यांच्याकडे इलाज नाही, कारण की ह्या बाकीच्याला कसं वाचवायचं. त्याच्यानंतर येते ग्रीन झोन मधले लोक, जे आय गेस 40 ते 70 मधले, आणि त्याच्यानंतर येलो, असं काहीतरी त्यांना केलेलं आहे ते. आणि त्याच्यामधल्या लोकांना ते प्रेफरन्स देऊन वाचवतेत. जर प्रगत देशाची ही अवस्था असेल तर आपल्यासारख्या देशाची काय अवस्था होईल, ज्या देशामध्ये अजून पण काय कुठं होतं हे कुणालाच मिळणार नाही. सगळे सगळे आपल्याच धुंदीत जगतायत, आपल्याच मजेत आहेत. हा मेलं तर मेलं, आपल्याला काय करायचं. हा ऍटिट्यूड सोडून हे आपल्याच घरात घडते असं समजून प्रिकॉशन्स घ्यायला चालू करा, अन्यथा मराल. कसं मराल, कुठं मराल ते मला नाही माहिती, पण मी तुम्हाला कळकळून म्हणजे तळमळीनं विनंती करतो. आणि हे माझं आव्हान आहे की तुम्ही जिथं असाल, जसे असाल, तसं काळजी घ्यायला सुरुवात करा, बुद्धी वापरा, शाबूत ठेवा, कॉन्सन्ट्रेट करा, बातम्या वाचा, अपडेट राहा, घाबरून जाऊ नका. घाबरल्यानं काही होत नाही, टेन्शन घेतल्यानं काही होत नाही. इकडं तिकडं फोन करून एकमेकाला ताप देऊ नका, मेसेजेस फुकटचे काहीही फिरू नका, फालतूगिरी करू नका. जे समोर आहे, आज काय करायचंय, उठल्यापासून संध्याकाळी झोपल्यापासून काय प्रिकॉशन्स घ्यायचे हे स्वतः करा. ते लहान लेकराला समजून सांगा, आईला सांगा, बापाला सांगा, जे जवळचे त्यांना ते तुम्ही स्वतः ते अप्लाय करायला लावा.
तर तुम्ही याच्यातून वाचू शकाल. अन्यथा देर इज नथिंग, काहीच नाहीये याच्यात सध्याच्या मुवमेंटला. तुम्हाला जरी वाटत असेल की वॅक्सिन येईन, कोणत्या कंपन्या, ते जेव्हा व्हायचं ते होणारच आहे, पण आत्ता प्रेझेंट मुवमेंटला कुणी काही करू शकत नाही. हतबल झालेले तर जगभरात सगळे सायंटिस्ट, सगळे रिसर्च इन्स्टिट्यूट, लॅब्स सगळ्या कामाला येत, कुणाला काहीही सापडलेलं नाहीये. रिपोर्ट्स वाचत चला, काय चालू आहे, न्यूज वाचा, इंटरनॅशनल CNN BBC फॉलो करा, बघा, अवेअरनेस वाढवा. अन्यथा अन्यथा ती परिस्थिती जर हाताबाहेर गेली तर भयंकर अवघड होईल. मी काल वडिलांना फोन केला, आमच्या ग्रामपंचायत आमच्याच ताब्यात आहे, वडिलांना म्हणलं तुम्ही काही करू नका, आधी सगळ्यात आधी एक मॅसेज तयार करा की पुणे मुंबईहून येणारे लोक, बाहेरून येणाऱ्या लोकांचं रजिस्टर करा, आणि त्यांच्यासाठी एक जी गावाकडची समाज मंदिर बांधलेले आहेत आम्ही बाहेरचे, तिथं त्यांची व्यवस्था करा. 15 दिवस काही मरत नाही, कुणी नाही, त्यांना खाणं लावून द्या, काय करायचं ते करा, पण हे करा, अन्यथा गाव मरल एका माणसामुळे. ही काळजी तुम्ही आत्ता घेतली तर काहीतरी होईल, नाही तर सगळे मरतील. वडिलांनी इमिजिएटली त्याच्यावर ऍक्शन घेतली, ते गावात पोस्टर लावले, लोकांना ते अवेअर करायला चालू केले. जर खेड्यातले लोक जर ही गोष्ट समजू शकत असतील, तर शहरातल्या लोकांनी अतिशहाणपणा, ब्रिटिश ऍक्सेंट मध्ये माय घालू नये, हे शुद्ध शब्दात सांगतो मी, सरळ साधे ऐका, डोकं जाग्यावर ठेवा आणि प्रोसीड करा, तर वाचाल. आणि तुमच्यामुळं कुणी मेलं नाही पाहिजे. एक वेळ तुम्हाला झाला फाशी घ्या, पण तुमच्यामुळं कुणाला होऊन देऊ नका. लेकरं, म्हातारी माणसं, आई बाप मरून देऊ नका. वेळच्या वेळी प्रिकॉशन्स घेत चला, डॉक्टरला सांगा, काही तुम्हाला लक्षणं दिसायला लागले दाबून ठेवू नका, घरातच पडून राहू नका, क्विकली इमिजिएटली इन्फॉर्म करा, दवाखान्यातून पळून जाऊ नका. हे माझं तुम्हाला कळकळीची विनंती आहे. आपली परिस्थिती भयंकर आहे, आपल्याकडे पैसा नाही, आपल्याकडे रिसर्च लॅब्स नाहीत, आपल्याकडे सिस्टम नाही आवरायला. हे लक्षात घ्या, गांभीर्य बघा, आणि तुम्हाला जे होता होईल तेवढं ते सिरियसनेसनं गोष्टी करा, आणि थांबवा, आता हसणं थांबवा. 800 लोक मेलेत, 800 म्हणजे खूप मोठा आकडा आहे. विचार करा की आज आपल्या गावामध्ये, तुम्ही ज्या नगरमध्ये राहता, ज्या एरियात राहता, तिथं 800 बॉडीज पडल्यात, ते उचलायला माणूस नाही, तर आपल्यावर काय परिस्थिती येऊ शकते ह्याचा विचार करून करा की घरात जर काही झालं तर आपण काय करणार आहे. त्याच्यामुळं हात जोडून सांगतो की सावध रहा, सतर्क रहा, आणि संपर्कात रहा, एकमेकाला इन्फॉर्म करत रहा. काही अडचण आली प्रशासनाला कळवा. तुमच्यासाठी गव्हर्नमेंट चांगलं काम करते, आपलं आत्ता तरी प्रेझेंट मुवमेंटला इंडियन गव्हर्नमेंट चांगलं काम करत आहे. नावं ठेवू नका, मोदी काय म्हणले, राहुल गांधी काय म्हणला, हे महत्वाचं नाहीये. तुम्ही महत्वाचे आहेत, मेले तर तुम्ही मरणार आहे, त्यांना काही नाही होणार आहे. त्यांचे कामं ते करतायत, त्यांना जे बोलायचे ते बोलणारच आहे, त्यांना जे करायचं ते करणारच आहे. तुम्हाला काय करायचंय त्या गोष्टीवर लक्ष ठेवा आणि गोष्टी करा. परत एकदा शेवटचं सांगतो की काळ आणि वेळ भयंकर आहे. पुढचे 15 दिवस घरातून बाहेर पडू नका, अन्न पाण्याचे साठा करा, काय करायचे ते करा, पण डेडलॉक, लॉकडाऊन, स्वतःहून इनिशिएटिव्ह घ्या, सरकारला मदत करा, आणि जरा दाखवा देश भावना की हा देश माझा आहे, माझ्या देशातल्या लोकांना काही झालं नाही पाहिजे. येऊ द्या जरा बाहेर, नुसते बोंबलत राष्ट्रगीतच म्हणू नका 15 ऑगस्ट 26 जानेवारी. परत परत सांगतोय आणि अजून शेवटचं सांगतोय की ही काळजी घेण्याची आणि उठण्याची वेळ आहे. थँक्यू, धन्यवाद.